स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये मला माहिती आहे सगळीच मुलं पार्ट टूची नक्की वाट बघत होती की पार्ट टू म्हणजे उरलेले जे सब्जेक्ट्स आहेत त्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे कोणता सब्जेक्ट सब्जेक, किती महत्त्वाचा आहे हेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत पण त्याआधी काल खूप मुलांच्या कमेंट्स होत्या म्हणजे काल मी ब्रेक घेतला होता पण त्याच्या आधीच मग व्हिडिओला खूप कमेंट्स होत्या की आता कोडिंग कोर्स कसा परचेस करायचा याच्यावर व्हिडिओ बनव तर मी नक्की सॉरी मी म्हणजे मी ट्राय केला होता अपलोड करण्याचा पण काही इयर्समुळे मी ते अपलोड नाही करू शकलो पण आज किंवा उद्या सकाळपर्यंत मी तो व्हिडिओ नक्की अपलोड करेन त्याच्यामुळे त्यांना कोर्स आपला कोडिंगचा तर त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही उद्याच्या व्हिडिओवर आपण त्याच्याबद्दलच डिस्कस करूया आणि तो कोर्स कसा बाय करायचा काय नाही पूर्ण प्रोसिजर मी तुम्हाला नक्की कळते ठीक आहे आजचा आपला मेन टॉपिक आपल्या टॉपिकमध्ये आज आपल्याला बघायचं की जे सब्जेक्ट्स आहेत तुमच्या सेम टूचे आता असं होऊ शकतं की काही जणांना यातले काही सब्जेक्ट सेम वनला असतील आणि यातले काही सब्जेक्ट सेम टूला असतील पण मी माझ्या हिशोबाने अरेंज केले जे आम्हाला होते ओके आम्हाला जे टाईप होता की आम्हाला जसे सब्जेक्ट्स होते त्या टाईपनं मी अरेंज करायचा प्रयत्न केला आहे मला जसं आठवत आहे तसं ओके तर मी तुम्हाला पहिलं एक जे नावं सांगतो एक आहे केमिस्ट्री हे बी एक्स सी म्हणजे काय माहिती का बेसिक ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ओके बेसिक ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग हे मेकॅनिक्स आहे हे तुम्हाला मी सांगतोच काय असतं एम टू म्हणजे मॅथमॅटिक्स टू आणि ग्राफिक्स जसे तुम्हाला पाच सब्जेक्ट मे बी या सेमला असतील किंवा नेक्स्ट सेमला असतील तर पहिले आपण बोलूया केमिस्ट्रीबद्दल मी तुम्हाला सांगू का मला फिजिक्स खूप आवडायचा पण केमिस्ट्री हा मला बारावीला न आवडणारा सब्जेक्ट कोणता असेल तर तो, तो केमिस्ट्री होता कारण त्यामध्ये रिॲक्शन होत्या त्या पाठ कराव्या लागायचं आणि ते मला पाठ काही व्हायचं नाही त्याच्यामुळे केमिस्ट्री हा माझा थोडासा अवघड सब्जेक्ट किंवा मला पर्सनली टफ जाणारा तो सब्जेक्ट होता मी हे म्हणत नाही की केमिस्ट्री अवघड आहे पण मी हे म्हणेन की मला केमिस्ट्री हार्ड जायचं तुमच्यासाठी पण असं नक्कीच असणार आहे की एक तर फिजिक्स आवडत असेल किंवा केमिस्ट्री आवडत असेल पण माझ्यासाठी फिजिक्स आवडायचा केमिस्ट्री मला एवढाच आवडायचा नाही पण मग मला भीती कशाची होती माहिती का रिॲक्शन्स म्हणजे जेव्हा मी तुम्हाला मजेशीर गोष्ट सांगतो की जेव्हा मी जेडब्लिचा आपला जोशा काउन्सिलिंगचा जेव्हा फॉर्म भरत होतो सीपासून मी ब्रँच सुद्धा टाकायचो नाही सीपासून मी कॉलेज सुद्धा टाकायचो नाही कारण मला केमिस्ट्रीचा इतकी म्हणजे राग होता की मला काहीच सी पासून नको केमिस्ट्री नको म्हणून कॉलेज पण सी पासून असणारे नको ब्रँच पण सी पासून असणारे नको हे एक म्हणजे जोक म्हणून सांगतोय आणि ऍक्च्युली असं होतं इतका केमिस्ट्रीचा राग होता आणि तेवढीच भीती होती की फर्स्ट इयरला कसं केमिस्ट्री तर करावं लागणार आहे आणि जर आपण तिथे फेल झालो तर पण जेव्हा मी तिथे गेलो मी सिलेबस बघितला तेव्हा मा, माझ्या लक्षात आलं की हार्डली चार रिॲक्शन आहेत हार्डली तुमच्या सिलेबसला चार ते पाचच रिॲक्शन आहेत बाकी सगळा थेरी पार्ट आहे आणि मी सांगतो तुम्हाला थेरी पार्ट सुद्धा थे इतकं का सोपा आहे की बॉयलर काय असतं किंवा एक मोठे मोठे तुम्ही सांगतो त्याचं इंट्रोडक्शन तुम्हाला सगळ्यांना हा पहिला युनिट असणारच आहे की काय असतं माहिती का मोठ्या मोठ्या फॅक्टरीज आहेत आता इमॅजिन करा एक उसाची फॅक्टरी आहे किंवा खूप मोठ्या मोठ्या फॅक्टरीजमध्ये मोठे मोठे पाणी तापवण्याचे बॉयलर्स असतात राईट तुम्ही पण तुमच्या घरी बघितलं असेल जे आपलं घरी पाणी तापवण्याचं भांडं असतं ते बा पूर्ण मधून वाईट वाईट पडलेलं असतं तर त्याच्यात इम्प्युरिटीज असतात तर त्या रिलेटेड तुम्हाला इंटरेस्टिंग एक टॉपिक आहे त्यानंतर तुम्हाला करोजनवर इंटरेस्टिंग टॉपिक आहे की करोजन कशामुळे होतं हे बेसिक्स आणि करोजनपासून आपण कसं वाचू शकतो आणि मी म्हणेन हे करोजन तुम्ही लहानपणापासून शिकताय त्याच्यामुळं म्हणजे फेकण्याची स्किल तुमच्याकडे त्या रिलेटेड आहेच त्यानंतर तुम्हाला फ्युएल सेलवर पण बऱ्याचशा गोष्टी आहेत की फ्युएल कोणतं आपण वापरू शकतो अल्टरनेटिव्ह फ्युएल किंवा आपण स्पेसमध्ये कोणतं फ्युएल वापरतो असं केमिस्ट्री इंटरेस्टिंग आहे त्या लेवलचं बारावीसारखं बोरिंग केमिस्ट्री अजिबात नाही आहे सो मी म्हणेन या सब्जेक्टची तर चिंता तुम्ही सोडून द्या ठीक आहे मग केमिस्ट्रीला जर आपल्याला रेटिंग्स द्यायच्यात तर हे सब्जेक्ट्स तुम्हाला पुढेही कुठे कामाला येणार नाही आहे तुमच्या चार वर्षातही आणि तुम्हाला कुठे गेटला वगैरे सुद्धा लागणार नाही आहे त्याच्यामुळे हा फक्त स्कोरिंग म्हणून घ्या आत्तापुरता सध्या पुरता याचा एक असं म्हणजे डीपमध्ये अभ्यास करायची गरज नाही आहे जेवढा एक्झामला विचारलं जातं तेवढं केलं तरी सफिशियंट आहे त्याच्यानंतर आपला सब्जेक्ट आजचा आहे इलेक्ट्रॉनिक्स मी काल लास्ट व्हिडिओमध्ये इलेक्ट्रिकलबद्दल बोललो होतो इलेक्ट्रॉनिक्सबद्दल मी बोललो नव्हतो मग इलेक्ट्रॉनिक्स काय एक लक्षात घ्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये मेन डिफरन्स काय माहिती का इलेक्ट्रिकल कुठे वर्क करतं की तुम्हाला कोणीही विचारू शकता तर तुम्ही इंजिनियर बनताय तर इलेक्ट्रिकल म्हणजे काय जे काही गोष्टी ट्वेंटी सिक्स वर आहेत असा ट्वेंटी सिक्स म्हणजे म्हणण्याचा उद्देश एक ट्वेंटी सिक्स मी रँडम फिगर सांगतोय पण ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स किंवा म्हणून तुम्ही एक पंचवीसच्या वोल्टच्या वरच्या गोष्टी म्हणजे काय रे इलेक्ट्रिसिटी जिथून प्रोड्यूस होते इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस ही पॉवर स्टेशन्सवर होते राईट त्या पॉवर स्टेशन्सपासून घरापर्यंत येण्यापर्यंत इलेक्ट्रिसिटी इथे या घरी येऊपर्यंत आपल्या स्विचला येऊपर्यंत त्या स्विचपर्यंत येऊपर्यंत हे सगळं जे काम असतं इलेक्ट्रिकल सब्जेक्टचं असतं किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियरचं असतं पण तिथून पुढे जसंच आपण चार्जर लावतो फोनचं चा, राईट कारण इलेक्ट्रिकल जे बोर्ड असतो त्याच्यामध्ये टू थर्टी वोल्टचा सप्लाय असतो सिंगल फेस टू थर्टी वोल्ट सप्लाय असतो त्याच्यातून जे आउटपुट येतं ते बारा वोल्टचं असतं आपले चार्जर तुम्ही बघा काही दोनशे तीस वोल्टचे नसतात बारा वोल्ट पंधरा वोल्ट एवढेच असतात मग हे कमी वोल्टच्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक्समध्ये येतात मग हे इलेक्ट्रॉनिक्स आहे काय जे मुलांनी इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच घेतले तुम्ही इलेक्ट्रॉनवर वर्क करणार आहात इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे इलेक्ट्रॉन एका इलेक्ट्रॉनच्या आदेशावरून थोडक्यात आता इमॅजिन करा मोठे मोठे स्विचेस आहेत ओके आधी काय असायचं माहिती का कॉम्प्युटर इतके मोठे का असायचे ते इलेक्ट्रॉनवरून ॲक्च्युअल इलेक्ट्रिसिटीवर वर्क करायचे आता काय गोष्टी इलेक्ट्रॉनवर वर्क करतात विचार करणं एवढा मोठा आपला एक फोन यामध्ये एवढूसा फोन आहे त्यामध्ये फीचर्स किती आहेत म्हणजे आपण टच करतो तेव्हा असं काही स्विच वगैरे दाबावं लागतं का आपल्याला नाही फक्त आपलं एक इलेक्ट्रॉन आप तुम्ही एखाद्या स्क्रीनवर टच केलं की एक इलेक्ट्रॉन मेसेज घेऊन जातो की या स्क्रीनवर या जागेवर टच केलं तर हा ॲप आपल्याला ओपन करायचा आहे तर हेच म्हणजे असतं बेसिक इलेक्ट्रॉनिक्स ओके मग इलेक्ट्रॉनिक्समध्ये सब्जेक्ट्स कोणते असतात किंवा तुम्ही आत्तापर्यंत काय शिकलं आहे तुम्हाला काय परफेक्ट करायचं आहे मी म्हणेन सेमी जो सॅ चॅप्टर आहे तो तुम्हाला परफेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर ऑलमोस्ट तुम्ही ते सगळं डबल तिथे शिकणार आहात त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे तरी पण मी तुला मला फॉर सेफ साईड सांगेन सेमी जो तो तुम्हाला चॅप्टर होता तर आम्हाला आमच्या सेमीकंडक्टर होता तुमच्या थोडंसं त्याचं नाव काहीतरी बदललंय पण सेमीकंडक्टर चॅप्टर्स ज्यामध्ये तुम्ही इम्प्युरिटीज सिलिकॉन किंवा पी एन जंक्शन हे शिकलायत तुम्ही हेही शिकलायत की ट्रान्सफॉर्मर काय असतं किंवा बी जे टी काय असतं ई डी काय असतं अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत या थोड्याशा एकदा रिवाईज करून घ्या मी प्रयत्न करणार आहे नक्कीच की इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे बेसिक हो एक तीन चार व्हिडिओ आपल्या जर चॅनलवर मला टाकायला जमले की हे बेसिक्स आहे बाबा हे तुम्हाला आलं तर इंजिनिअरिंगमध्ये जाताना तुम्हाला त्रास होणार नाही आय होप मी नक्की ट्राय करेन मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की खरंच आपण करायचं का किती मुलं इंटरेस्टेड आहेत आपण यूट्यूबवरच ट्राय करूया मी एक तीन ते चार लेक्चर इलेक्ट्रॉनिक्सचे टाकेन आणि तीन ते चार लेक्चर इलेक्ट्रिकलचे टाकेन म्हणजे जेणेकरून तुमचा जो बेस आहे तो क्लिअर होईल प्रयत्न करेन बघूया आपण ठरूया नवीन वर्षात हे नवीन प्रयत्न करूया त्याच्यानंतर मेकॅनिक्स आता हा सब्जेक्ट जाऊन जसा एम वनला दर्जा दिला जातो जा, की डिफिकल्ट सब्जेक्ट तसा त्यामध्ये हा मोडणारा सब्जेक्ट आहे मी म्हणेन हा डिफिकल्ट नाही आहे मुलांची कन्सेप्ट क्लिअर नसते मी सांगतो तुम्हाला की हा सब्जेक्ट डिफिकल्ट नाही आहे एक तर काय असतं माहिती आहे का कॅल्क्युलेशनची भीती वाटत असते आणि आमच्या वेळेस आता तुमच्या टू uh, थाउजंड नाईन्टीन पॅटर्नला थोडासा याला थेरी पार्ट आला आहे पण वेळेस जेव्हा मेकॅनिक्स होतं आमचा फिफ्टी मार्क्सचा पेपर होता आणि फिफ्टी आउट ऑफ फिफ्टीचे न्युमेरिकल्स असायचे एकही थेरी क्वेश्चन नसायचा त्याच्यामुळे काय असायचं एकही कुठेतरी स्टेप चुकली की अख्खा क्वेश्चन चुकायचा मग या, या सब्जेक्टला भिण्याची गरज आहे का नाही पण मी तुम्हाला म्हणेन जेव्हा तुमचे कॉलेजचे लेक्चर्स सुरू होतील या सब्जेक्टसाठी लेक्चर्स तुम्ही व्यवस्थित बघा आणि बेस कन्फर्म करून घ्या मी प्रयत्न करेन याच्यासाठी सुद्धा तुम्हाला काही हेल्प ये करता येईल का किंवा बेस तुमचा याचा क्लिअर करून देता येईल का त्याच्यानंतर तुमचं आहे एम टू थोडं मेकॅनिक्सबद्दल सांगतो मेकॅनिक्स नेमकं काय आहे एक लक्षात घ्या कोणतीही या आता पृथ्वीवरची गोष्ट असतोय त्याच्यावर फोर्स ऍक्ट होतोय राईट तर त्या फोर्सला शिकायचं आहे आपल्या की तो फोर्स कसा ऍक्ट होतोय एक इमॅजिन करा एक ब्रिज आहे एका ब्रिजला आपण तुम्ही ते आपले वायर्ड ब्रिज असतात वायरने त्याला कनेक्ट केलेलं असतं आणि पकडून ठेवलेलं असतं त्या ब्रिजला किंवा वायर्ड सपोर्ट ते ब्रिज असतात तुम्ही पिक्चर्समध्ये मूवीजमध्ये किंवा आपल्या भारतात पण बऱ्याच ठिकाणी आहेत ते बघितले असतील तर एक एका वायरवर किती टेन्शन आहे किती प्रेशर आहे हे आपल्याला त्याच्यातून शिकायचं आहे एक मोठं घर बांधायचं इमॅजिन करा आपल्याला आणि घर बांधायचं तर त्याच्यात पिलर्स असतात घरामध्ये त्या पिलर्सच्याच पिलर बेसवर पूर्ण घर बांधलेलं असतं तर त्या एका एका पिलरवर किती फोर्स येणार आहे मग आपल्याला किती ते पिलर मोठी करावी लागेल ॲक्च्युली किती पिलर मोठी करायची ही गोष्ट वेगळी आहे पण त्याच्यावर प्रेशर किती येणार एक एका पिलरवर किती प्रेशर येईल हेच तुम्ही यामध्ये शिकणार आहात आणि तसं बघायला गेलं तर खूप इंटरेस्टिंग आहे तसं बघायला गेलं जर तुम्ही पहिले दोन युनिट याच्याशी व्यवस्थित केले नसतील तर तुम्हाला अवघड जाणारच आहे मी म्हणेन याचा बेस मात्र सगळ्यांनी क्लिअर ठेवा मग मेकॅनिक्स पुढे लागणार आहे का मी म्हणेन बेसिक ऑफ मेकॅनिक्स लागणार आहे तर मेकॅनिक्समध्ये सहा युनिट आहेत सहाच्या सहा लागत नाहीत पण पहिले जे बेसिक्स आहेत की नॉर्मल कसा द्यायचा किंवा त्याचे ते रिझल्टंट फोर्स कसा काढायचा हे जे आहे बेसिक आहे आणि सगळ्यांना पुढे तुम्हाला कुठे ना कुठे चार वर्षाच्या इंजिनिअरिंगमध्ये लागणार पण हेचा काही तुम्हाला असा डायरेक्ट यूज कुठे होणार नाही त्याच्यामुळे इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे बेसिक आहे आणि थोडासा डिफिकल्ट पार्ट आहे त्याच्यामुळे व्यवस्थित याला करायचं ठीक आहे त्याच्यानंतर आहे एम टू एम टू म्हणजे काय रे मॅथमॅटिक्स टू मी मॅथमॅटिक्स वनची जी तुम्हाला डेफिनेशन सांगितली की तुम्ही तुमचा बारावीचा बेस क्लिअर करून घ्या तीच या एम टूला लागू होती मी जास्त काही आता याच्यावर बोलणार नाही आहे कारण ऑलमोस्ट सगळं सेम आहे म्हणजे याच्यात काय असणार रे डिफरेन्शियल इक्वेशन असेल डिफरेन्शिएशन असेल आणि इंटिग्रेशन असेल यावरच या सगळ्या गोष्टी पुढे 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 जात जाणार आहेत तेव्हा मला नाही वाटत आहे की याला पेक्षा असं काही जास्त वेगळं तुम्हाला टार्गेट द्यायचं आहे त्याच्यानंतर लास्ट म्हणजे आहे आपला ग्राफिक्स आता मला सांगा ग्राफिक्स म्हणलं की इमॅजिनेशन काय आहे ते काहीतरी चित्र कि काढणे किंवा असं काही मी तुम्हाला सांगा टेक्निकल ड्रॉइंग असते हे मी तुम्हाला ग्राफिक्स एक छोटंसं इंट्रडक्शन देतो इमॅजिन करा हा माझा आता हातच आहे इमॅजिन काही नाही हा हात आहे आता या हाताला तुम्ही त्या साईडने बघताय तर तुम्हाला माझे हे पाच बोटं व्यवस्थित दिसत आहेत आता मी असा हात ठेवला तर तुम्हाला फक्त एवढंच दिसेल राईट म्हणजे ग्राफ ग्राफिक्समध्ये तुम्हाला काय शिकवलं जाणार आहे की एखादी फिगर दिली जाईल इमॅजिन करा एक बिल्डिंग दिली समजा तुम्हाला ला ला। तर त्या बिल्डिंगला आपण जर वरून बघितलं तर कसं दिसेल आपण त्याला साईडने बघितलं तर ती बिल्डिंग कशी दिसेल बघा ना आता हा हात तुम्ही असा बघताय तर वेगळा दिसेल एखादा माझ्याकडे आत्ता काही जर असतं समजा हे डस्टर आहे ओके या डस्टरला तुम्ही आता हे डस्टरला तुम्ही असं बघितलं तर तुम्हाला हे वेगळं दिसतंय डस्टरला असं बघितलं तर एवढाच पार्ट दिसतोय आहे डस्टरला असं बघितलं तरी वेगळं दिसतंय मग हेच एक ग्राफिक्स आहे म्हणजे तुम्हाला यामध्ये बेसिकली काय शिकायचं की एक फिगर आहे त्या फिगरला वरून बघितलं म्हणजे टॉप व्ह्यू बघितला तर कसा दिसेल समोरून बघितलं फ्रंट व्ह्यू घेतला तर कसं दिसेल साईड व्ह्यू म्हणजे बाजूने बघितलं तर कसं दिसेल हे तुम्हाला ग्राफिक्समध्ये शिकायचं आहे आणि याच्या मेथड्स असतात असं काही नाही आहे की हातानं ड्रॉ करायचं आहे तुम्हाला स्केल असते त्याचे काही यू इन्स्ट्रुमेंट्स असतात ते तुम्हाला घ्यावे लागतील पण मी मी म्हणेन खूप महागडे इन्स्ट्रुमेंट्स घेऊ नका इथे सगळे बेसिक इन्स्ट्रुमेंट्स लागतात ते काहीतरी म्हणजे असतं एक पंधराशे रुपयाचं इन्स्ट्रुमेंट असतं ते तुम्हाला सांगितलं जाईल ते घ्या हे घ्या मी तुम्हाला एक त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवतो पण मी जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत ना महागडे इन्स्ट्रुमेंट्स पंधराशे रुपयाचं असतं मला त्याचं नाव आठवत नाही आहे काय म्हणतो आपण त्याला ठीक आहे मी वाटलं तर कमेंट करेन किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते सांगेन पण एवढं गरज नाही आहे ग्राफिक्ससाठी काय काय लागतात माहिती का वेगवेगळ्या पेन्सिल्स मात्र लागतात ते वेगवेगळ्या एच बीच्या पेन्सिल्स असतात ॲक्च्युली म्हणजे जे ॲक्च्युली आता स्केच वगैरे काढत असतील त्यांना ते माहित असेल की डार, डार्क असं लिहिल्यावर डार्क येणारी पेन्सिल जास्त डार्क कमी डार्क असे एक थोडेशा पेन्सिल्स लागतात बाकी आपलं प्रोटेक्टर किंवा कंपास या छोट्या छोट्या गोष्टी लागतात त्याच्यामुळे प्लीज कॉलेजनं जरी सांगितलं की खूप काही हे घ्या ते घ्या ते घ्या जसं जसं लागेल जशी जशी गरज पडेल तसं घ्या आणि सगळ्या गोष्टी म्हणजे असं मार्केटमध्ये मिळतात ओके ओपन मिळतात नुसती स्केल आणली तर पाच रुपयाची आपल्याला परवडते पण तुम्ही हेच जर एकदम सेट घ्यायला गेलात तर पाचशे रुपयाचा सेट भेटतो त्याच्यामुळे जसं त्याच्या ज्या गोष्टी लागतील तशा तशा तुम्ही घेत राहा एकदम कॉलेजने सांगितलं की पाच हजाराचा सेट त्याच्यासाठी बाय करू नका तो काही वर थिट नसणार आहे ओके तरी मी तुम्हाला पुढच्या गोष्टी काय लागणार आहेत काय नाही या नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया माझ्या डोक्यात अजून एक आहे की कॉलेजला जाताना तुम्हाला काय नेमकं तयारी करायची म्हणजे कोणते इन्स्ट्रुमेंट्स तुम्हाला घ्यायचे ह्याच्यावर पण मी एक वेगळा व्हिडिओ नक्की बनवणार आहे ठीक आहे आपण पाचच्या पाच सब्जेक्ट्सबद्दल बोललो आहे ज्यांनी लेट एक लास्ट व्हिडिओ बघितला नसेल याचाच पार्ट सुद्धा आहे त्याच्यात आपण वेगळ्या पाच सब्जेक्ट्सबद्दल बोललो आहे आय होप तुम्हाला सगळ्या सब्जेक्टबद्दल बेसिक आयडिया लेसला आता तुम्हाला कोणी विचारलं ग्राफिक्समध्ये काय शिकणार आहे एवढं तरी सांगू शकता ना की फ्रंट व्ह्यू टॉप व्यू हे शिकणार आहे एकदम तुम्ही ब्लँक नसणार आहेत इलेक्ट्रॉनिक्समध्ये काय शिकणार आहे हेही मी तुम्हाला सांगितलंय असाच पद्धतीने मी ऑलमोस्ट सगळे तुमचं सेम क्लिअर केले आणि मी प्रयत्न करेन नक्कीच तुम्हाला जमलं तर बेसिक्स शिकवण्याचा कारण ऑलरेडी माझा कोडिंगचा कोर्स चालू आहे यामधून पुन्हा कॉलेज चालू आहे पुन्हा यूट्यूब या सगळ्यामधून जर वेळ भेटत गेला मला एक प्रयत्न करेन मी नक्की प्रयत्न करेन इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकलसाठी तुमचा बेस क्लिअर करण्याचा ठीक आहे होप व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका अजून कोणते टॉपिक हवे तेही मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला अजिबात विसरू नका ठीक आहे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये